जाते निराले म्हणजे शिकून काढते त्यातून अक्षरशः नवीन पुन्हा जीव निर्माण होते आणि यापुढे हे संकल्प चालू राहील. भगवंत बोलले अहो दैतू वेगळ्या वेगळ्या उपमा आला तर तू बघोस तुला म्हणायचं काय म्हणजे भगवान मला महाराज सुधोदान पाठवलं त्यांची अंतिम इच्छा अशी आहे की आपण त्यांना भेटावं आणि मग कौदल्याने मन जिंकलं मग तू सरळ सरळ तुला सांगितलं आम्ही माझ्या सुधोदान तुला पाठवलं आणि मला गुरुदासांना वसंत ऋतू आला पाणझडी आली नवीन आले उसळले शिष्या लोकांचे या जनता प्रवास झाले चिमणे नवीन पाळली घरांना चिमणे अंडी घालतील शेपू काढतील हे सर्व सांगण्यापेक्षा सरळ कडे बोलत मला की आपण खबर सुरा करा आणि माझ्या सुधोदान आपली वाढवण्याच्या त्यांच्याशी भेटा अवघ्याशी समस्या उत्थान झालं तथा त्याच्या शब्दाला मान दिला आणि 7 वर्षानंतर त्यावेळेला ज्ञान पातळीवर प्रथमतः अनुजयी मन जिंकलं आजच्या पौर्णिमेला अभि तुला राजा सुधाची भेट मागले पिता आणि पुत्र दोघेही मिळले मला साधुवाद. आजची महान प्रतिमा की 7 वर्षानंतर प्रथम बुद्ध प्राप्त केल्याने समस्या बुद्ध पिताशी त्यांचे राजा सुधोदन होते त्यांना ते भेटले इव्हन राहुल्या सुधाचीच्या दिशेनाची वेळ आली राहुल्याला प्रथमतः दरम्यान कालावधी तो म्हणजे या पुढेला ते एक महिने कालावधीमध्ये वैशाली दीक्षानंद वचन सोडून ते आले पावामध्ये आले. तुम्हाला वाटते या पुढेला ते महापरिणामाच्या 2 महिने आधी यावेळी पावा येथे होते आता कुठे होते पावा पावा तिथे तुमचा भोजन वगैरे मिळाल ना तिथे त्या पावाला या पुढेच्या दरम्यान मग पुन्हा तुमच्या इथून पुढे 2 महिन्यांनी जावं तुझं मग आता जो बौद्ध संस्कृतीचा पर्व आहे खूप महान आहे अत्यंत श्रेष्ठ आहे तो आपण जाणावा पाळावा सुरुवातीचा पद गुरु असल्याची पद्धतशीर ग्रहण करावं पण यामध्ये शिरचं पालन करणे खूप महत्वाचं आहे आणि आज आणि इथे जे वर्णव्यवस्था जी भांडवल होती किंवा जे आपण म्हणतो वैदिक संस्कृती म्हणतो इथून तर नाहीच म्हणा वैदिक संस्कृती त्या लोकांनी बौद्ध धर्माचं महत्व करावं या कमी करावं या उद्देशाने नाना प्रकारच्या स्थानात युवा सुरू केले बौद्ध संस्कृतीच्या बऱ्याचशा संस्काराच्या विकसनात पण त्याने वेगळी रूप दिलेलं कर्मकांड रूप दिलेलं ते लोक खोटी काय जाळतात रंगदारी भेटतात कपडे अशी काय गंदे करतात आणि देशाची संपत्ती लाकडी आहे ते पण अशा उद्धव करतात. आजच्या दिवशी कितीतरी टन लाकडाची रात रांगोळी होती जे अशीच्या इंधन म्हणून आपण त्याला इंधन म्हणून वापरत असतो परंतु ते घोटीचे नाव जातात. अजून मग अग्नीचा गुणधर्म आहे जाळणे अग्नीचा गुणधर्म काय आहे जाळणे अग्नी म्हणजे कशीला कोणी कुठे येऊन तेव्हा ती जाळणारच पण हिंदू संस्कृतीने लोकांना लोकांना भ्रमात पाळलं भ्रमात कोणीतरी एक भूलिका नावाची भगिनी एका दत्तप्रणाला घेऊन बसावी भूलिका जळावी एक जण जळावी आणि बसली आणि दत्तप्रणा नाही झालेला म्हणजे लोकांना भ्रमात पाडून स्वतःला किंवा कर्मकाळाला गळतात. जर ती स्त्री भूलिका नावाची स्त्री तर जर का 5 महिने आठवले दत्तप्रणा घेऊन बसले असे घडले काम करते लोकांनी तर जर तर ती झाली तर ते लोक कोपण जळा म्हणतात कारण अभेचा गुणधर्म आहे जळाणे जर ती ती झाली तो बदलणे पण एकदम मोठ पण आहे याला बदलणी बालाडन मकर म्हणतात बालाडन पप म्हणजे पप मकर आहे पप बालाडन म्हणजे बुद्ध पप म्हणजे पर्व बालाडन पर्व म्हणजे बुद्ध पर्व कुणाला या होळीच्या सणाला जिथे कपड्याची नासधूस रंगाने जमिनीने स्किन खराब होणे अनेक संपत्ती लागणारी नासधूस होणे आणि यातून निश्चित काहीच नाही विनाश मग काय सांगा एखादी तुमची कोणी भगिनी कोणी काय स्त्री 5 महिने लाकडाचं जळत असेल तुमचीच कोणी मुलगी म्हणा बहीण म्हणा काकी मामा म्हणा किंवा तुमचे रिलेशन म्हणा किंवा तुमचे कोणी म्हणा जर आधीच जाईल तर आनंद होईल का
Nah ini